नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागामार्फत निघालेल्या भरतीचा निकाल लागलेला आहे ही जी भरती आहे सतरा तीन दोन हजार चोवीसला सुरू झालेली होती या ठिकाणी तीस हजार प्लस जागांची वॅकन्सी ऑल इंडियासाठी या ठिकाणी निघालेली होते त्यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर असेल असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर असेल आणि डाक सेवक असेल अशा पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज होते महाराष्ट्रामध्ये या था ठिकाणी तीन हजार प्लस जागांची वॅकन्सी या ठिकाणी होती तर या भरतीचा निकाल लागलेला आहे पहिली लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे अजून देखील या ठिकाणी काही लिस्ट येणं बाकी आहे कमीत कमी, -कमी पाच ते सहा लिस्ट अजून या ठिकाणी येऊ शकता तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर या भरतीचा निकाल प्रकारे बघायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर तुमचा जर नंबर या ठिकाणी लागलेला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे त्या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो निकाल बघण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या ब्राऊझरमध्ये यायचे आहे ब्राऊझरमध्ये आल्यानंतर आपण इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या ठिकाणी यायचे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आपल्याला दिलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ हो शकता त्यानंतर आपण या ठिकाणी खालच्या बाजूला स्क्रोल डाउन करायचे आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण यावर यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता ऑल इंडिया वॅकेन्सी या ठिकाणी निघालेली असल्यामुळे आपल्याला स्क्रीनवरती भरपूर राज्य या ठिकाणी दिसणार आहेत या सर्व राज्यांची रिझल्ट जो आहे या ठिकाणी आज लागलेला आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील रिझल्ट आहे तर आपण या ठिकाणी महाराष्ट्रावरती क्लिक या ठिकाणी करणार आहोत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक लिस्ट ओपन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रासाठी तीन हजार एकशे सहासष्ट जागांची वॅकेन्सी होती तर सर्व जागांचा निकाल जो आहे या ठिकाणी लागलेला आहे निकाल जो है एटकेने, एटकेने, आहे आपल्याला या ठिकाणी आपल्या रजिस्टर नंबरनुसार या ठिकाणी बघावं लागेल कारण पूर्वीप्रमाणे या ठिकाणी नावं या ठिकाणी कॅन्डिडेटची दिलेली नाही या ठिकाणी आपण बघू शकता सिरियल नंबर आहे डिव्हिजन आहे ऑफिसचे नाव आहे पोस्ट नेम आहे पोस्ट कम्युनिटी आहे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आहे त्याचबरोबर पर्सेंटेज या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कुठल्या डिव्हिजनला करायचे आहे त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरसमोरील जो डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा डिव्हिजन दिलेली आहे त्या डिव्हिजनला आपण भेट करून आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत करायचे आहेत पर्सेंटेज आपण या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिली जी आहे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आहे सत्त्याण्णव आहे पंच्याण्णव आहे त्यानंतर खाली आपण बघू शकता शंभरपर्यंत या ठिकाणी पर्सेंटेज आहे तरी पहिली लिस्ट असल्यामुळे या ठिकाणी टॉपचे मेरिट या ठिकाणी दाखवलेले आहे अजून या ठिकाणी भरपूर अशा लिस्ट येणार आहेत कारण बहुतेक जे कॅन्डिडेट आहे यामध्ये सिलेक्ट होतील किंवा नाही होणार वेटिंगचे जे कॅन्डिडेट असतील त्यांचं सिलेक्शन पुढच्या लिस्टमध्ये या ठिकाणी होत राहणार आहे कारण बरेचसे जे कॅन्डिडेट असतील ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा काही कॅन्डिडेटने खोटी पर्सेंटेज या ठिकाणी दिलेली असते त्यामुळे या ठिकाणी ते, ते, ते लिस्टमधून बाद होतील त्याचबरोबर जे कॅन्डिडेट आ... ट्रायलसाठी फक्त फॉर्म भरलेले आहेत ते देखील यातून कमी होतील त्यामुळे अजून लिस्ट या ठिकाणी लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेस आपण सोबत जे आहे काय काय डॉक्युमेंटसोबत न्यायचे आहेत त्या संदर्भातील माहिती आपल्याला मूळ जाहिरातीमध्येच दिलेली आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मूळ जाहिराती दिलेली आहे त्याचबरोबर स्क्रीनवरती देखील आपण बघू शकता तुम्ही तुमच्या शैक्षणिक अर्थीबाबतची मार्कशीट सोबत नाही जे आहे दहावी बारावीची जे काय असेल मार्कशीट आपण सोबत न्यायचे आहेत आय डी प्रूफसोबत नाही जे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारचे आय डी प्रूफ वोटिंग कार्ड आपण सोबत न्यायचे आहेत कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कास्टमधून येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट तुम्ही जर पी डब्ल्यू डीमधून किंवा ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरला असेल तर त्यासंदर्भातील सोबत न्यायचे आहेत ट्रान्सजेंडर असाल तर त्यासंदर्भातील सर्टिफिकेट न्यायचे आहे डेट ऑफ बर्थचे प्रूफ तुम्ही शाळेचा दाखला किंवा या सं यापैकी कुठलेही एक तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे मेडिकल ऑफिसर गव्हर्मेंट हॉस्पिटलमधील जो असेल किंवा गव्हर्मेंट प्रायमरी हेल्थ सेंटरमधून आपण या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट जे आहे घेऊ शकता इत्यादी कागदपत्रे आपण सोबत न्यायला विसरू नका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुम्ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात शेवटची तारीख तुम्हाला तीन सप्टेंबर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देण्यात आलेली आहे तर लिस्टमध्ये आलेले जे कोणी या ठिकाणी नोकरी करण्यास इच्छुक असाल ते या ठिकाणी नक्कीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जा ज्यांनी खोटी माहिती वगैरे भरलेली असेल त्यांना जाण्याची आवश्यकता नाही विनाकारण रिजेक्ट होण्यापेक्षा रिझल्टचा जो पी डी एफ आहे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो आजच्या चे वडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीसंदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया अशात नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद मित्रांनो